गेल्या 50 वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत असलेले नाशिकचे नामांकित व्यक्तिमत्व अर्थात राशी संकेत ॲस्ट्रॉलॉजी अँड वास्तू रिसर्च सेंटरचे ज्योतिष प्रभू राजगुरू यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच थाटात पार पडला. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती सभागृहात त्यांचा हा 71वा अभिष्टचिंतन सोहळा त्यांचे जावई सचिन पाडेकर यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आला होता. इथे प्रथम मान्यवरण हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन नंतर त्यांचा सत्कारही पार पडला. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माटकर जाधव भ्रमर वृत्तपत्राचे संपादक चंदुलाल शहा डॉक्टर ज्योती माने सचिन पाडेकर कीर्ती पाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि राशी संकेतचे डॉक्टर ज्योती माने यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या. देश असेल तर तुम्ही आम्ही राहणार आहोत. देशाच्या सीमा आणि देश सुरक्षित नसला तर तुम्ही आम्ही राहू शकत नाही. पण ह्या निवडणुका येतील, जातील, कोण मंत्री कोण आमदार कोण खासदार हे होत राहील. पण यांची नाकेबंदी केव्हा तरी ठेचावं लागेल ही प्रत्येकाने हरिश्चंद्र चव्हाणांची होती, सगळ्यांची नव्हती. माझी इंडिव्हिज्युअल ही रिॲक्शन होती माझी. आणि म्हणून आता तुम्ही बघताय की नाक्यबंदी करायला सुरुवात केली. डायरेक्ट अटॅक हाच काही उपाय नाही त्याच्यावर. बऱ्याच आमच्या तरुणांना वाटतं की डायरेक्ट अटॅक केला पाहिजे. जब जब जिस जिस को भी राहु की महादशा लगी हो और शादी हुई हो और शादी के बाद में जब राहु की महादशा लगी हो तो इंसान कभी भी साथ में नहीं रहते हैं. बहुत जीवन में उनको संघर्ष करना पड़ता है. तो इस तरीके से बहुत सारी चीज़ें अपने एस्ट्रोलॉजिकल में है. बहुत लोग रिसर्च करते हैं. अभी भी मैंने जब भी सेमिनार किया था मुंबई में 5 दिसंबर को तो काफ़ी अच्छा रिस्पॉन्स रहा. और मैं खास करके मेहता जी को मैं बहुत बहुत उनका आभार मानती हूँ कि उन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया मुंबई में. अभी मैं नेक्स्ट सेमिनार भी करने जा रही हूँ नासिक में ही. तो ज़रूर आना, सबको मैं अपने तरफ से इन्वाइट करती हूँ. ज्योतिषशास्त्र हा मनुष्य जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलाय आणि याच ज्योतिषशास्त्रात ज्योतिषप्रभू राजगुरु यांनी सदैव एकनिष्ठपणे उत्कृष्ट अशी सेवा बजावली. यासाठीच त्यांचा हा अभिष्टचिंतन सोहळा महत्त्वपूर्ण ठरला. यावेळी ज्योतिषप्रभू राजगुरु यांनी बोलताना सर्वांचे आभार मानले. अध्यात्मातले आमचे गुरु नारायण काका ढेकळे महाराजांबरोबरच यांचे आम्ही दीक्षा घेतलेली आहे. यांना आम्ही परमपूज्य मानतो. त्यांचा अधिकार खूप मोठा आहे आणि ते केवळ माझ्या प्रेमामुळे इथे उपस्थित झाले. त्याबद्दल कोटी कोटी त्यांना प्रणाम करतो. जाधव महाराजांना नंतर डॉक्टर ठिकळे. ठिकळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आम्ही दोघं मिळून करतो. म्हणजे कोणी म्हणलं की मला अमुक अमुक त्रास आहे, मी कुंडलींना सांगितलं की ते म्हणतात आम्ही औषधं घेऊन थकलो प्रभू, आता औषध नका सांगू. मी लगेच सांगतो एकच ट्राय करा, आयुर्वेदाचार्यांकडे जा. मी तुम्हाला पत्ता देतो, त्यांना सांगा फक्त ही कुंडली प्रभूंनी दिली आणि डायग्नोसिस करा. कधी आत्तापर्यंत आम्ही बरेच लोक पाठवले त्यांच्याकडे. जो 6-7 केस असे आहेत की ज्यांना संतती होत नव्हती, आयुर्वेद औषध देऊन झालेली. या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ज्योतिषशास्त्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती होती. प्रकाश धुर्वे,
दक्ष पोलीस न्यूज नाशिक.